नमस्कार, स्वागत आहे तुमच्या डिजिटल प्रभातमध्ये. आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे. तेथील घनदाट वस्ती, लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य हे सगळं पाहता कोरोनावर त्यांनी आता जे नियंत्रण मिळवलंय त्याचं आता कौतुक WHO ने सुद्धा केलंय. मात्र आता ही सगळीच परिस्थिती धारावीतली बदलली आहे. धारावीत आता रुग्णवाढीचा वेग मंदावलाय. धारावीत जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता तेव्हा प्रशासनासमोर एक मोठं आव्हान होतं, ते म्हणजे धारावीत संसर्ग रोखायचा खजा. कारण 2.5 किलोमीटर अंतरावर 9 लाख लोकसंख्या राहते. त्यातच सगळ्यात मोठी आणि दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणं अशक्यच होतं. धारावीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. प्रशासनही तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न करत होतं. आणि त्यातच महत्त्वाची कामगिरी बजावली ती म्हणजे डॉक्टरांनी आणि बाकी कार्य करत असणाऱ्या सगळ्या व्हॉलेंटियर्सनी. यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची टेस्ट केली, अनेकांचे लक्षणं ओळखून त्यांना वेळीच उपचार केले आणि त्यामुळे आज सगळी धारावी कोरोनामुक्तकडे वाटचाल करते आहे. डॉक्टर आणि व्हॉलेंटियरनी मिळून कशी धारावी आटोक्यात आणली याबद्दलची सगळी माहिती देत आहेत डॉक्टर वीरेंद्र मोहिते. हे एका टीमसोबत काम करत होते आणि त्यांनी धारावी आटोक्यात येताना स्वतः पाहिली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेतला असता त्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्याची जबाबदारी प्रशासनाने उत्तम प्रकारे निभावली होती. त्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार जास्तीत जास्त प्रमाणात क्वारंटाईन सेंटरची स्थापना करणे, झोपडपट्टीमधील जास्तीत जास्त संशयित लोकांना या क्वारंटाईन सेंटरमध्ये शिफ्ट करून त्यांची टेस्टिंग करून घेणे, तसेच कम्युनिटी ट्रान्समिशन होऊ न देणे ही महत्वाची आव्हाने आमच्यासमोर होती. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, मुंबई फायर ब्रिगेड तसेच झोपडपट्टीतील खासगी वैद्यकीय व्यवसाय या सर्वांच्या समन्वयाने जास्तीत जास्त लोकांची स्क्रीनिंग करून त्यांची तपासणी करून लवकरात लवकर निदान करून त्यांना उपचारामध्ये आणण्यात आलं. तसेच धारावीची ओळख अशी आहे की 2.5 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात अंदाजे 10 लाख लोकसंख्या राहते, जिथे छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जाणेही जिकिरीचे असते. अशा ठिकाणी बरेचसे लोक स्थलांतरित मजूर आहेत जे छोट्या छोट्या उद्योगांमध्ये कामानिमित्त या झोपडपट्टीमध्ये येऊन राहिलेले आहेत. तर अशा वेळी सदर झोपडपट्टीमध्ये कोरोनाचे नियंत्रण करण्याचं मोठं आवाहन प्रशासनाने उत्तमरित्या पेलवलं आहे, ज्यामुळे आता एप्रिल महिन्यामध्ये जो कोरोनाचा पहिला रुग्ण धारावीमध्ये आढळला आणि याची वाढती रुग्णसंख्येचा आलेख आता जुलै महिन्यामध्ये हळूहळू कमी होऊन त्याचा रुग्णवाढीचा दर फक्त 1.2% इतकाच राहिलेला आहे. धारावीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आणि त्यात महत्वाचं ठरलं म्हणजे ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांच्या चाचण्या करणं आणि त्यांच्यावर उपचार करणं. याचवेळी दुसरीकडे अनेकांना क्वारंटाईनसुद्धा करण्यात आलं होतं. धारावीतले अनेक जणं अजूनही क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे आणि अजूनही अनेक जणं होम क्वारंटाईनसुद्धा आहेत. 10x10 खोलीत अनेक जणांचं वास्तव्य असतं, त्यांचा संपर्क अधिक जवळीचा असतो आणि त्याचमुळं हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या व्हॉलेंटियर्सनी वाढवलं आणि कोरोना आटोक्यात आणला. धारावीचा डबलिंग रेट हा 43 दिवसाचा होता आणि आता तो डबलिंग रेट म्हणजे रुग्ण डबल होण्याचा, दुप्पट होण्याचा वेग हा 80 दिवसावर आला आहे आणि त्यामुळे धारावीनं कोरोनावर मात केली असंही म्हणायला काही हरकत नाही आहे.